सहा पदरीकरण भूसंपादनातील बाधितांना न्याय मिळावा याकरता भीमशक्तीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेली, अनेक स्थित्यंतरे झाली, अनेक वेळा सत्तांतरं झाली, इथं लोकशाही नांदते असं आपण म्हणतो. मग या लोकशाही राज्यात गेल्या 70 वर्षापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या अनेकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत. चिमुकल्या संतोषीनं भात भात करीत प्राण सोडले आणि निवारा तर सोडात, डोक्यावरचं छप्पर काढण्यासाठी इथं व्यवस्था काम करते की काय असा प्रश्न इथली जनता विचारते. आजही लोक भूमिहीन आहेत, बेघर आहेत आणि ज्यांना ग्रामपंचायत किंवा शासनाकडून घरं मिळाले आहेत त्यांच्यावरही टांगती तलवारच आहे. शासनाकडून भूसंपादनाचे भय कायम असते. असेच भय कराड तालुक्यातील गोटे ते खोडशी आणि खोडशी ते शिवडे येथे राहणाऱ्या लोकांना वाटत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सहपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात येत असून आजवर शासनाने 3 वेळा जमीन संपादन केलेली आहे, परंतु विस्थापित लोकांना आजपर्यंत घराची अथवा जागेची भरपाई दिलेली नाही. बाधित लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून आणि आजवर झालेली नुकसान भरपाई द्यावी आणि त्यानंतरच भूसंपादन करण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन भीमशक्ती संघटनेकडून तेथील नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. यावेळी भूसंपादनाने बाधित होणारे नागरिक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे म्हणाले, गेले 5-7 महिने राष्ट्रीय महामार्गाचं काम अगदी गतीने चालू आहे. गेले शेतकऱ्यांच्या बाबतीत बरेच मीटिंग झाल्या, त्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही भूमी न होता त्यांना पर्यायी जागा मिळावी किंवा त्यांना जे मोबदलाचे मिळावा याकरता भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गेले बरेच दिवस आमच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मीटिंगा झाल्या. परंतु हे काम पाहत असताना ज्याला तासाडे टोल नाक्या या ठिकाणी जवळजवळ 30 ते 38 त्या ठिकाणी झोपड्या आहेत आणि गेले 30 वर्ष त्या ठिकाणी हे कुटुंब त्या ठिकाणी राहतं आहे. परंतु 2018 परिपत्रकानं या लोकांना कुठंतरी पुनर्वसन करावं ही भीमशक्तीची ठोस मागणी आहे. गेले बरेच वर्ष ह्या ठिकाणी ही लोकं राहत असून त्या ठिकाणी त्यांचे रेशनिंग कार्ड आहेत, मतदान ओळखपत्र आहे, अगदी त्या त्यावेळेला ते मतदानसुद्धा करतात. 2018 जे परिपत्रक आहे की 2000 पूर्वीची जी झोपडपट्टी धारक आहेत त्यांना पुनर्वसन करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे आणि केंद्र शासनाचं सुद्धा आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झोपडपट्टीमुक्त पुनर्वसन हे धोरण आहे. त्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आता या ठिकाणी मी प्रांत कार्यालय या ठिकाणी या सर्वांच्या व्यथा आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालयांना मांडलेल्या आहेत, जेणेकरून त्यांनी या व्यथा कलेक्टर मॅडमना पुढे सांगून या लोकांचं कसं आपल्याला पुनर्वसन करता येईल, त्यांना मोबदल्यात कुठं त्यांना जागा देता येईल हे थोडंसं धोरण शासनानं प्रामाणिकपणे करावं. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या जे झोपडपट्टी पात्र झोपडपट्टीधारक आहेत कराड तालुक्यातील असो कराड शहरातील असो त्यांना पुनर्वसन करण्याची आम्ही मानसिकता आम्ही मनामध्ये घेतलेली आहे. तरी मला या प्रसारमाध्यमाच्याकडून एवढीच विनंती करायची की आपण गोरगरिबांची घरं बुलडोझरनं पाडून किंवा त्यांना घरं उद्ध्वस्त करून न करता त्यांना कुठेतरी पुनर्वसन करावं हीच भीमशक्तीची मागणी आहे आणि प्रामाणिकपणे आपल्याकडून अपेक्षासुद्धा आहे. अनुभव मी तासवाडीतनं बोलतो आहे. आम्ही बरेच 90 सालापासून अगोदरच तिथं तासवाडी स्थायिक आहे. रेशनिंग कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, वळखळ आम्ही मतदान पण करतो आणि तिथं कोणा जागाचं कोण देतच नाही, जागाच नाही म्हणतो ती. आम्हाला आता 6 पदरी रोड आलेलं आहे, आत्ता मी निघा म्हणतो ते आम्ही कुठं जायचं, त्या प्रश्नी आम्ही तिथं कार्यालयात आलेलो आहे. हॅलो, मी इथं 30 वर्ष झालं आहे राहायला. मी दोनों मुली म्हातारी म्हातारे आहे. आम्हाला काय इथनं वर्ष झालं आहे कायाना बघून हे करा, जागा द्या मला करा बघून. मंगल राजाराम लोहार. आम्ही झोपडपट्टीत 17-18 वर्ष झाले राहतो. आमची कुठलीच सोय नाही कोणी केलेली. सोय म्हणजे काय सोय पाहिजे तुम्हाला? आम्हाला फक्त घराची सोय पाहिजे, आम्हाला घरच नाही. घर नाही, किती वर्षापासून राहताय आणि तुम्ही आतापर्यंत का वंचित राहिलाय घरापासून? आमची कुणी दखलच घेत नव्हतं ना, भरपूर जण आलीत गेलीत अशीच गेलीत. मग तुम्ही विचार नाही का राजकारणी लोकांना?
कोण आमची दखल घेणारी कोण नाही विचारलं तर ती म्हणायची तुमचं तुम्ही बघा आम्ही काय बघत. परिस्थिती भरपूरच गंभीर आहे. आमचे मालक दारू पितात. आम्ही छोटी छोटी मुलं एवढी मोठी केली. आताही रोजगारावर केली, वीटभट्टीची कामं केली, रोजगार केले. आम्हाला कुठंच काही नाही. तर हे जे आमची आपली तुम्ही दखल घ्या एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला.